कोरोनाच्या संकटामध्ये राज्य सरकार अपयशी ठरले याबाबत भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा, राजभवनवर वाढणारी वर्दळ आणि त्यानंतर भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी यावरून राज्यातलं सरकार अस्थिर झालंय का याची चर्चा सुरू झाली. परंतु या तीनही पक्षाच्या नेत्यांनी आमचं सरकार 5 वर्ष चालणार असं ठासून सांगितलं. परंतु आज राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही निर्णय प्रक्रियेत कुठेही नाही असं म्हटल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पाहुयात राहुल गांधी काय म्हणाले. पहिले अगर आप कोरोना को देखें, जितनी ज्यादा कनेक्टेड जगह है वहां ज्यादा अग्रेसिव कोरोना होता है. अगर आप दिल्ली देखें, मुंबई देखें, पुणे देखें, महाराष्ट्र इज वन ऑफ द मोस्ट कनेक्टेड स्टेट्स इन इंडिया. तो इट इज गोइंग टू बी वन ऑफ द मोस्ट अग्रेसिव प्लेसेस वेयर कोरोना इज गोइंग टू एक्ट. I would like to make a differentiation here. We are supporting the government in Maharashtra, but we are not the key decision maker in Maharashtra. We are the key decision maker in Punjab. We are the key decision maker in Chhattisgarh, in Rajasthan, in Pondicherry. So there is a difference between running a government and supporting a government. However, Maharashtra is struggling because of the nature of its connectivity. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बाजू सुद्धा घेतली आहे. राज्यामधली कोरोनाची परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे आता काँग्रेस जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. खरं म्हणजे आज काँग्रेस पार्टीचे नेते सन्माननीय राहुल गांधी यांचं स्टेटमेंट मी ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी देखील आम्ही बाहेरचे आहोत, आम्हाला निर्णय प्रक्रियेत कुठेही संधी नाही आहे आणि आमचं या सरकारमध्ये ऐकलं जात नाही. खरं म्हणजे अशा प्रकारचं जे स्टेटमेंट राहुलजींनी दिलंय हे अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. याचा अर्थ अगदी सरळ दिसतो की कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाते आहे हे लक्षात आल्यानंतर या परिस्थितीचा संपूर्ण ठिकरा जो आहे तो आता सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेवर फोडायचा आणि आपण नामनिराळा व्हायचं अशा प्रकारचे या वक्तव्यातनं गंध येतोय. हे खरंच आहे की गोष्टी हाताबाहेर चालल्या आहेत, पण तुम्ही सरकारमध्ये आहात, बाहेरून पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे जबाबदारी झटकता येणार नाही. राहुलजींचं वक्तव्य हे जबाबदारी झटकणारं वक्तव्य आहे असं माझं अतिशय स्पष्टपणे मत आहे. आणि एकीकडे राज्याची सरकार ही कोरोना कंट्रोलमध्ये आणण्याकरता पूर्णपणे फेल होत असताना हळूहळू त्यांचे साथीदार देखील त्यांची साथ वेगवेगळ्या पद्धतीनं सोडतायत असं या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मात्र राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते बरोबर असल्याचं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर हे फक्त काँग्रेसचं सरकार नसून हे 3 पक्षांचं सरकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाहुयात काय म्हणालेत नवाब मलिक. जो राहुल गांधीजींनी बयान दिया है की महाराष्ट्र में काँग्रेस की सरकार नहीं है, उनका बयान बिल्कुल दुरुस्त है. महाराष्ट्र में कांग्रेस की सरकार नहीं, महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार है, 3 पार्टियों की सरकार है और तीनों पार्टी एकजुट है, काम कर रही है और महाराष्ट्र की जनता की सेवा कर रही है. कोरोना काल में भी हम मुकाबला करने का काम कर रहे हैं. या संदर्भात देशभरातून आणि राज्यातून कुठल्या राजकीय प्रतिक्रिया येतात हे आम्ही bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटवर अपडेट करत राहू. तुम्ही bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटला भेट देत राहा. धन्यवाद.